सोन्याच्या बांगड्या इथे कशा आल्या? कावेरीच्या तर नाहीये त्या. कावेरी, 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 अम्मा तू खाली काय करतेस? बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. हळूहळू लागेल, डोक्याला लागेल. अरे बरे बरे, हळूहळू बस, इथे बस. डोक्याला लागलं ना? तू बेड खाली कशी काय गेलीस? माझ्या बाजूला झोपली होतीस ना? कावेरी, मी तुझ्याशी बोलतोय, तू बेड खाली कशी गेलीस? अरे असं कसं माहिती नाही? या आधी तरी झोपेत चालण्याची सवय नव्हती ना तुला?
मग बेड खाली कशी काय गेलीस? आणखी आली इल्या या बांगड्या का ठेवल्या होत्या इथे? ज्ञान तूच ठेवशील ना आता तिकडे? ज्ञान इंदे ना आवडलं आवडे वेकेणम इथे इंदे अल्ला मग ह्या कशा आला तिकडे? इनकी अरे इल्या कावेरी काय चाललंय तुझं? बेड खाली कशी गेली तुला माहिती नाही? बांगड्या तिकडे कोणी ठेवल्या तुला माहिती नाही? कुणाच्या आहेत तुला माहिती नाही? काय चाललंय काय? इनकी अरे इल्या अभिराम क्या रे इल्या एवढ्यानं काय माझं भागायचं नाही, सर काय मिळणार पण नाही. गावलं तर अभिरामच्या खोली आहेत, हेसच काहीतरी असतला. अभिराम अभी देशातला हे बघ, मी रागवलेलो नाही पण मला कळत नाही की काय होतंय. हिणकी मनस लावणीला तुला कळत नाहीये. त्या बांगड्या आपल्या खोलीत कशा आल्या हे तुला माहिती नाही. इनकी अरिल्या अभी नेमकं एंदा पारंडे ज्ञाना कट्टद. मी म्हंटलय का तू चोरी केलीयस म्हणून, पण कुणाच्या तरी बांगड्या आपल्या खोलीत येतात आणि आपल्या दोघांपैकी कोणालाच माहिती नाही, हे कसं शक्य आहे? अभी ज्ञानाला वळकून ज्ञानाला रूमला वेचद. मग काय मी ठेवलं बांगड्यावर नेऊन? हे बघ कावेरी, शांत हो, विचार कर आणि मला सांग त्या बांगड्या आपल्या खोलीत आल्या कशा. काय झालं अभिराम भाऊजी? बघा हो या काय झालं आता सगळा सगळा घेऊन गेलो चोर. या डब्यात पैसे होते ते पण घेऊन गेलो. एक तर आम्ही आधी फाटकी सगळाही धुवास करून टाकला, कायच ठेवक नाही हो अभिराम भाऊजी. पण मी असा गप बसूच नाही. जेनी कोणी ही चोरी केला नसत ना ते कधीवा पुढे उभा करतलय, नारळ ठेवतलय आणि कबूल करून घेतलय मी भाऊजी. सोडूच नाही, सगळा सगळा घेऊन गेलो. काय गावलं ते का? अभी अभी उन्हें केक अभी अभिराम कोणाचा असत आहे? माझ्याच. काय बायलेचे असत? पण एवढे चांगले बांगडे ऐकूची गरज काय? पैशांची नड असा. पण काय रे, कशावरसून तुझ्या बायलेचे असत हे?
मी सांगते ना चाय घेतलंय नाही नको ता पैशांचं बघा काय रे तू काय ती घाई कसली आता बघा जिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेला असा डोक्यात ताप गेलो हा त्याच्या किसला इस्पितळ वाडीक वाडीक अरे थैसर माझ्या ओळखीचे असत सांगू त्यांका नाही म्हणजे थैसून ते का हलूक सांगितलेला ता कणकवलीत घेऊन जाऊचा होय काय होय बापरे तू हैसरत बस हा मी फोन लावून पैसे मागवून घेतोय जाऊ नको हैसरत बसून राह हॅलो पोलीस स्टेशन मा होय मी सोनार बोलतोय एक माणूस येलो माझ्याकडे काय खरा दिसणार नाही त्याचा माका चोर कसो दिसता मी त्याका थोपवून ठेवतोय पण तुम्ही जरा लवकर इलात तर जरा बरा होईत चोर 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 पकडा ते का चोर 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 हा डॉक्टर नाही ऍक्च्युली डॉक्टर मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण ती म्हणते यातलं तिला काहीच माहिती नाही नाही याआधी असं कधीच घडलं नाही डॉक्टर ती एवढं विचित्र वागायला लागली ना की शेवटी न राहून मी तुम्हाला कॉल केला नाही असा इतर काही त्रास नाही डॉक्टर हे बघा डॉक्टर मी माझ्या परीने सगळा प्रयत्न करेन पण तिला बरं वाटायला हवं डॉक्टर मी फोन ठेवतो कावेरी येते नाही मी तिला अजून काही सांगितलं नाही म्हटलं आपला आधी बोलणं होऊ दे मग सांगतो നായി മീ കുണാശിസ് ബോളത് നോതു ഇല്ല ഞാൻ മോളെ വരുമ്പോ ഒച്ച കേട്ടിരുന്നു തുല ആവാസ് അല്ല ഹാ ഹാ അരേ തേ അപ്ലെ ഫെർണാണ്ടിസ് അത്തെ തന്നെ കമ്പനിത്തിലെ തന്നെ ഡീൽ സന്ദർഭത്ത് ഫോൺ കേല ഹോത ഹാ 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 സംസാരിച്ചു കഴിഞ്ഞോ ഹാല ബോളണ ഹാല എന്താ പറഞ്ഞ हा माझा फोन आहे कावेरी तुझा फोन तुझ्या हातात आहे असं काय करतेस आता उचललास ना तू माझा फोन काय चाललंय कावेरी काय झालं का नाही काही नाही झालं काही नाही झालं कावेरी घाबरू नको थोडं बोलायचं आहे मला तुझ्याशी बरं ना हे बघ कावेरी मला असं नाही म्हणायचंय की हे सगळं तू जाणून बुजून करतेस पण हे सगळं होते सत्य आहे आणि मला असं वाटतं की हे तू मान्य करावंस अभिरामा काय ग अभिरामा अरे माझी चेन काय बघलंस काय नाही मी नाही पाहिली खाली असेल ना कुठेतरी ठेवली असेल तू तासता रे काय गावना नाही माका आणि हे चुचून रे घरात येले आहेत ना त्यांका मेळाक नको रे ते कसे असत ना माका माहित हा कावेरी हा मा माझ्या गळ्यातली चे सून एवढ्या औषधं देते ना काय नाही रवान दे चैनीच काय रवान दे रवान दे चालते എന്ത് അമ്മ എന്താ ഇങ്ങനെ ഇറങ്ങിപ്പോയത് കാ ഗെലി അസൽ തേശി ചിടും എനിക്ക് അറിയില്ല ही चेन कुठली आहे ही चेन तू स्वतःहून आईला दिली होतीस ना चेन एंदे कळतील की नाही वन्ने अगं तू मलाच काय विचारतेस तू सांग मला ही तुझ्या गळ्यात कशी आली चेन काय होतंय कावेरी अभिराम निनकंदा पारंडा
यांनी चेन कट्टू आता नेनक पोपरंड आहे हे बघ मी असं म्हणत नाही की तू चोरली असे चेन पण काय वाटलं असेल तिला आता एकीकडे स्वतःची सून स्वतःच्या इच्छेने तिला ती चेन देते आणि दुसरीकडे न सांगता ती काढून घेते इनकी मनसला उंडा बिना इनकी अरे मम्मी के वेश में आइटम डाउन अगर तिला वाईट वाटलंच आहे काय करणार आता अम्मा अम्मा कावेरी आवाज वाढलेलो दिसता काहीतरी वाजला अम्मा हाँ हाँ अम्मा 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 कावेरी ऐक ना माझं नी की उन्हें केकंडा अभी निनक मुझे विश्वास इल्या अरे मला तुझ्यावर विश्वास आहे आणि स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे मी निंदना निंगणाच येणार का म्हणजे अगं आपल्यासाठी करतो मी काय रे काय आला काही नाही या बघ अभिरामा जवसर या सगळा वर तुझ्या खोलीत चाललेला असा ना तवसर आम्ही काही एक बोलाचो नाही पण एकदा का ह्या सगळा माझ घरात घेऊन येलस ना तू काय आमका पण कळा खोया काय चाललेला असा तुला किती वेळा सांगितलं मी आमच्यात पडायचं नाही म्हणून माका हाऊस नाही सारे पण मोठी बहीण असाय ना त्या नात्यान सांगतोय याचा रूप तुझ्या समोर येतला खरा आणि ह्याची सगळी नाटका उघडी पडतली चिची या नुरून अडकून जीणिल्या काल पिडक्या प्लीज एंड मुलं कुठं चारतांडी रे कावेरी यांच्यासमोर हात जोडायची काही गरज नाहीये आणि मी असताना कोणीही तुझ्यावर आरोप नाही करू शकणार नाही 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 काय रे किती आरडतोस चड्याची नाडी नाही सापडत अभिभाऊ छायत असत पांडू शोध ना सापडेल कुठेतरी पडली असेल जा नाही सापडत असो काय करतोस पांडू ह्या तुझ्या अभिभावच्या बायला विचारायचा ना तुझ्या चडीची नाडी पण चोरल्या नसा काय सांगायचा अरे खुळ्या असो काय करत हाय ते सर समोर उभी असा विचारती का विचार अरे नाडी चोराक माहित असताला तुझ्या चडीची नाडी खय असा अभि इवरडो पाऱ्यान यांग कळली अल्लान अभिराम नी इन मिंडाने निकण अम्मी की कोडतो फार चुकीचा वागला तुम्ही वहिनी आम्ही चुकीचे अस मग तुझी बाली एकटीच बरोबर असं की काय माझ्या सोन्याच्या बांगड्या कोणी उचलल्या आमका काय म्हण आम्ही किती उचलू असतले थैसरच काहीतरी मग दाखवा कुठे आहेत त्या के बाळ माझे या कोणी केल्या माझ्या बांगड्या कोणी घेतल्या